हाय हॅलो नमस्ते, मी पूजा अर्णव सांडभोरे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर भांडी घासत होते आज मांडणीची, तर म्हटलं की चला मग ब्लॉगिंगला आत्ताच सुरुवात करूया. अर्धी घासून झालेली, अर्धी घासायची आहेत. आणि आरू म्हटला मम्मा मी पण मदत करणार आहे तुला. त्याला ना जरा सर्दी आहे आणि थोडासा ताप वगैरे आला आहे, पण त्याला खूप म्हणजे आवड असते अशा कामांची. तर म्हटलं की चल ठीक आहे, म्हणून मग तू पण कर मला मदत. भांडी मांडतोय आता आम्ही. म्हणजे कशी फॅन खाली अशी ठेवली ना की सुकतात आणि त्याच्यावरती डाग वगैरे नाही पडत, त्यामुळे मी शक्यतो अशी खाली पडदा आहे माझा कॉटनचा, तो अंथरला आहे आणि त्याच्यावरती मी भांडी ठेवतीये. आणि चला मग आता बाकीची भांडी घासून घेते पटपट. तर बघा सगळी भांडी घासून झाली आहेत, आता डबे राहिले ते घासायचे. तर डबे नंतर घासेल मी, कारण की आरू जरा खूपच कुचमला आहे आणि मध्ये मध्ये मग त्याला पण घ्यावं लागते, आदूला पण बघावं लागते. चला तर भांडी घासून झाली आहेत माझी, दुपारीच झाली घासून, पण लावायला उशीर झाला कारण की आरूला पण बरं नाही वाटत आहे, आदूला पण बरं नाही वाटत आहे. मी कशी तरी येडावाकडी लावली आहेत सध्या तरी. आणि कुकर ठेवला आहे आत्ता, वरण भात आणि मटकी लावली आहे त्याला, सुकी मटकी, कारण म्हटलं आरू सारखा रडतो आहे, आरूला जरा पण बरं नाही वाटत आहे, त्याला खूप ताप वगैरे पण आला आहे. तर आता हे येतात ऑन द वे, आम्ही उरकून बसलो आहे, मग हे आले की मग निघू लागेल दवाखान्यात जायला. खोकला येतो ना बाळासारखा, बाबा येतात इथं. चला आता निघतो आम्ही पण थोड्या वेळात, येतात बा येतात. लागलं खरं आरू, सॉरी हा नाही लागलं ना, लय कुचमलंय ग माझं बाळ. आता बाबा आलेत की नाही, बाबा फ्रेश होता ते, मग आपण निघू लगेच. आरू पण चांगलं तयार झालाय हॉस्पिटलमध्ये जायला, मस्त सॉक्स बिक्स घातलेत आरूने, हो ना. थंडी वाजते का म्हणजे बाळाला, ना रडायची, असं चेहरा रडल्यावाने नको नको पाय दाबू. आदू काय रे आदू तुझं, नाही ग नाही ग बघ दादाचे पाय दाबू आपण, असं खाली दे मी खाली दाबते. काय झालं आदूचं पण दुखतंय का रे, नाही काय झालं काय. आता आलेत बाबा, आता जायचं हो ना, बाबा फ्रेश होता ते, मग जाऊ आपण. आरू लय कुचमलाय बिचारा, का दिवसभर बघूशी वाटत नाही पर का ग बबडी, ताप पण आहे त्याला अजून खूप. औषध पिणार ना बाळ डॉक्टर अंकलनी दिल्यावर, छान आहे ग माझं बाळ, त्रास नाही देत पण. नीट बसा बरं उठून, आज मला आरू काम करू लागला एवढं बरं नव्हतं तरी, हो ना. भांडी लावू लागला, अजून काय काय केलं बरं, काय काय केलं बरं आरुनी, पसारा उरकू लागला मला, कपडे वाद घालू लागला आतमध्ये बाळाची छोटी छोटी, आणि त्रास नाही दिला मला जरा पण, हो ना. शान आहे माझं पिल्लूले, हो ना बाबडे, स्ट्रॉंग बॉय आहे ना तू बिचारा, त्याला लय बरं नाही वाटत पण तरी पण किती शांत आहे बघा तो. आपण जाऊ आता, बाबांचं झालं ना, मग जाऊ. हा औषध पिणार ना डॉक्टर अंकल, आणि काय काय होतंय काय सांगणार डॉक्टर अंकलला, काय काय होतंय आरूला, अजून हा अजून पाय दुखतात, हा अजून एवढंच होत, उलटी येते, ताप आलाय, सर्दी झाली आणि पाय दुखतात. शान आहे ग कसं बोलते ग माझं बाळ, बरं वाटत ना उद्यापर्यंत तुला, खोकी येते ना. चला बाबा आले बघ, चल जाऊया आपण आता. तर डॉक्टरांना भेटून आलोय आता खाली, आणि खाली आलो तर पाऊस येत होता, हॉस्पिटलमध्ये येताना नव्हतं पाऊस, त्यामुळे काही रेनकोट वगैरे आणला नाही. तर डॉक्टरांनी सांगितले काय नाही, व्हायरल इन्फेक्शन आहे. तर कसं तुम्ही पण जरा मुलांची काळजी घ्या, कारण की पावसाचं वातावरण आहे आणि एकदा आजारी पडली ना मुलं रिकवर व्हायला खरंच खूप वेळ लागतो. तर बघू आता, दिली आहेत औषधं, वेळेत देत जाईन मी पण त्याला.
तर चला आजचा ब्लॉग इथेच संपवते. बाय, गुड नाईट, टेक केअर.